नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवरून काहीतरी सकारात्मक देत असावं असं मला कायम वाटतं. माझ्या परिचयाच्या एक 78 वर्षाच्या काकू आहेत, त्यांच्याविषयी थोडंसं बोलावं वाटतं. मला त्यांच्याकडे बघून प्रचंड आनंद झाला, कारण आपण आजकाल बघत असतो की सासू सून किंवा असं एकत्र राहणं थोडं कठीण असतं. याविषयी बरंच काही मीडियावरती येत असतं, वृद्धाश्रम वगैरे वगैरे. पण ह्यांचं जेव्हा मी कुटुंब पाहते तेव्हा मला खूप समाधान वाटतं. आजींचा मुलगा आणि सून दोघेही सकाळी कामाला निघून जातात. घरामध्ये स्वयंपाकाला, इतर कामाला नोकर आहेत. त्यांचा मोठा नातू आणि नात या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आजींवर असते, आणि आजी इतकं सुंदर ती जबाबदारी पार पाडत असतात. खरं तर काही वृद्ध व्यक्ती हे आपल्याच छंदांमध्ये म्हणजे एंगेज असतात, किंवा त्यांना टी व्ही बघायची हौस असते. पण मी पाहिलं तर हे आजी आपल्या नातवंडांसाठी इतकं त्यांनी वाहून घेतलेलं आहे, बघून खूप मस्त आनंद वाटतो. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे जे कामाला व्यक्ती आहेत त्यांच्याशीही या आजींचा खूप छान संवाद असतो. कारण बऱ्याच ठिकाणी असंही होतं की आजी ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये कामाला येणाऱ्यांच्या चुका काढत राहतात, मग त्या कामाला टिकत नाहीत वगैरे. पण ह्यांच्या घरामधला अनुभव खूप वेगळा आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ज्या कामाला व्यक्ती आहेत त्याच असं सांगत असतात की आजी खूप चांगल्या आहेत, आम्हाला खूप सांभाळून घेतात. आणि म्हणजे पारंपरिकता आणि आधुनिकता याचा सुंदर संगम मला या आजींमध्ये बघायला मिळतो. मला वाटतं प्रत्येक आजीनी किंवा प्रत्येक व्यक्तींनी असं बनण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजेच सासू सून किंवा मुलाला पण जी कसरत करावी लागते की आई आणि आपल्या बायकोमध्ये दोघांना कुणाला कसं सांभाळावं यासंबंधी, तर असं जर व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील तर ही वेळ कुठल्याच मुलावरती येणार नाही. आणि गंमत म्हणजे मी जेव्हा पण त्या काकूंकडे जाते तेव्हा हमखास त्या काकू माझ्याकडून एक जपाची माळ करून घेतात. त्या म्हणतात चल बस बरं झालं आलीस, त्या पण एक माळ करूया जपाची. ते पण मला खूप छान वाटतं. त्यांची नातंही आमच्याबरोबर बसते आणि आम्ही तिघी मिळून त्यांच्याकडे कामाला असणारी व्यक्ती कधी कधी आमच्याबरोबर सामील होते. हाही एक सकारात्मक मस्त त्यांच्यामधला गुण आहे. आणि मला वाटतं की ह्या काकू एवढ्या ज्या छान बनलेल्या आहेत ह्याचा नक्की श्रेय त्यांच्या आध्यात्मिक जो अभ्यास आहे त्यालाच द्यायला हवं. कारण सततचं नामस्मरण त्या करत असतात आणि त्यामुळेच त्या आपल्या प्रपंचामध्येही प्रपंचातली आपली भूमिका ही खूप छान पार पाडत आहे. चला तर मग आपणही आपल्यामधली नामस्मरणाची ताकद वाढवूया आणि सांसारिक जीवनामधला छान प्रकारे आनंद घेऊया.